पोलीस ठाणे हद्दीत 18 दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. कळमना मार्केटमधून तोच काही दिवसांपासून सतत वाहन चोरी करत होता. त्यामुळे पोलिसांच्या पथकाने सापळे रचून त्याला पकडले असून त्याच्या एका साथीदाराला देखील अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत. कळमना पोलीस ठाण्यांतर्गत एका युवकाने 18 दुचाकी चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलगा 12व्या वर्गात शिकतो तर तो आई वडिलांना एकुलता एक आहे. त्याच्या प्रेयसीला ऐशोआरामात जगण्याची सवय असल्याने तिच्यावर खर्च करण्यासाठी तो खूप आटापिटा करीत होता. मात्र तिच्यावर खर्च करण्यास पैसे नसल्यामुळे तो वाईट संगतीत पडला. त्याने पहिल्यांदा कळमना बाजारातून एक दुचाकी वाहन चोरले. पहिल्या चोरीत यशस्वी झाल्यानंतर त्याची हिंमत वाढत गेली आणि हळूहळू त्याने 18 दुचाकी वाहन चोरले. आरोपी विकास बोपचे गॅस कंपनीत चालक म्हणून कामाला आहे. अल्पवयीन मुलाकडून चोरीच्या वाहनांची स्वस्तात खरेदी करायचा. चालकाचे काम करीत असताना तो वाहन विक्री करीत असल्याचे लोकांना सांगायचा. गरजूंना परवडेल अशा किमतीत वाहन मिळत असल्याने लोक विकासकडून वाहन खरेदी करू लागले. कागदपत्रेही बनवून देतो अशी बतावणी तो करायचा. दरम्यान कळमना बाजारातून वाहनांची चोरी वाढल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली. पोलिसांनी महिनाभर पाळत ठेवली. मात्र चोराचा काहीच सुगावा लागला नाही. अल्पवयीन आणि आरोपी विकास हा वाहन चोरीसाठी आला. वाहनाला किक मारून घेऊन जात असतानाच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. सखोल चौकशीत वाहन चोरीचा भंडाफोड झाला. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस उपायुक्त सारंग अवाड, सहाय्यक आयुक्त संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार विनोद पाटील यांच्या पथकाने केली. गेल्या काही महिन्यांपासून कळमना पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जे कळमना मार्केट आहे त्यामधून वारंवार सकाळच्या सत्रामध्ये मोटरसायकल्स आणि बाईक्स चोरल्या जाण्याचं प्रमाण वाढलं होतं. त्यानंतर पोलीस निरीक्षक श्री विनोद पाटील यांनी गेल्या महिन्याभरापासून या परिसरामध्ये ट्रॅप लावला होता. त्यांचे DB पथकाचे इन्चार्ज API सावंत आणि त्यांच्यासोबतचे सर्व जे अंमलदार आहेत त्यांनी मिळून त्यानंतर काही दिवसांपूर्वी असं लक्षात आलं की एक गाडी चोरल्या गेलेली आहे आणि ती गाडी तातडीने शोध घेतला असता आसपासच पार्क केलेली मिळून आली. त्यानंतर त्या गाडीवरती पाळत ठेवली असता मुलगा आहे तो ती गाडी नेताना लक्षात आला आणि त्याला ताब्यात घेतल्यानंतर दुसरा एक विकास नावाचा जो मुलगा आहे बोपचे तो पार्टीमधून त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि या दोघांकडून साधारणपणे 13 स्पॅशन आणि स्प्लेंडर गाड्या आणि 5 ॲक्टिवा आणि इतर बाईक्स जप्त करण्यात आलेल्या आहेत. या सर्व बाईक्स साकोली आणि कळमना पार्डी आणि नागपूरच्या परिसरामध्ये विकल्या गेल्या होत्या. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.